कोणत्याही क्षेत्रात चमकण्यासाठी वयाची मर्यादा असत नाही हेच अवघ्या पाच वर्षाच्या आराध्या पद्मराज पाटीलनं दाखवून दिलंय या चिमुकलीनं वयाच्या तिसऱ्या वर्षी स्केटिंग स्पर्धेत ग्लोबल रेकॉर्ड नोंदवलं कोल्हापूरसह बेळगाव पुणे कलकत्ता रत्नागिरी आणि थायलंडमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली अनेक रौप्य पदकं सुवर्णपदकं आणि विविध पुरस्कारांची मानकरी ठरलेल्या चिमुकलीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय ही आहे अवघ्या पाच वर्षाची आराध्या आराध्या पद्मराज पाटील असं या चिमुकलीचं नाव कोल्हापुरात राहणाऱ्या या चिमुकलीच्या नावावर स्केटिंगमधील अनेक विक्रम नोंदवले गेलेत अवघी तीन वर्षाची असताना तिनं एक्केचाळीस मिनिटात सहा किलोमीटर स्केटिंग करत ग्लोबल जिनियस रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवलं त्याशिवाय बेळगाव इथं झालेल्या ओपन डिस्ट्रिक्ट दोनशे आणि पाचशे मीटर स्केटिंग रेसमध्ये तिला दोन रौप्य पदकं मिळाली एलेक्स्टी कंपनीनं पुणे इथं घेतलेल्या स्केटिंग रेसमध्ये तीनशे आणि पाचशे मीटर प्रकारातही तिनं रौप्य कामगिरी केली थायलंडमध्ये झालेल्या ओपन एरिक एशियाई रेसमध्येही तिनं उज्ज्वल कामगिरी करत भारताचा तिरंगा साता समुद्रापार फडकवला तिनं दोनशे पाचशे आणि एक हजार मीटर स्केटिंग रेसमध्ये सुवर्णपदकं मिळवली राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही या चिमुकलीच्या अतुलनीय कौशल्याचं कौतुक झालं बेल्लारी इथून निघालेल्या भारत जोडो यात्रेत आराध्यानं राहुल गांधींसोबत पाच किलोमीटर अंतर पार केलं आणि आपल्या स्केटिंग नैपुण्यतेचं दर्शन घडवलं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तिला बालगौरव क्रीडा पुरस्कार मिळालाय केंद्रीय क्रीडा परिषदेनं भारत भूषण पुरस्कार देऊन तिचा गौरव केलाय कलकत्ता इथं बिग ब्रेन खेलरत्न पुरस्कार आणि वंडर किड ऑन अर्थ किताबानं तिचा सन्मान झाला कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी तिचा गौरव करून पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलंय तर खासदार धनंजय महाडिक यांनीही चमकदार कामगिरीबद्दल आराध्याचं कौतुक केलंय खासदार महाडिक के यांच्या प्रयत्नातून लवकरच तिची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होणार आहे नियमित शिक्षणाबरोबर ती दररोज संध्याकाळी स्केटिंगचं प्रॅक्टिस करते त्याशिवाय रोज सकाळी राजाराम तलावात पोहणं हाही तिच्या दिनक्रमाचा एक भाग आहे आराध्यानं आजवर अनेक स्पर्धा गाजवत विविध पारितोषिकं मिळवली आहेत त्यामुळं तिचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे